कृष्ण पवार व्लॉग सब्सक्राइब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन जरूर दाबा। नमस्कार मंडळी, मी श्रीकृष्ण पवार आणि श्रीकृष्ण पवार व्हिलॉग या आपल्या मराठमाळा यूट्यूब परिवारामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर मंडळी, आंगणेवाडी जत्रा करून आता जस्ट मी आलो आहे भरतगडावर। तर आंगणेवाडी जत्रा पाहिली नसाल तर वरती आय बटनवर लिंक देतो, त्या लिंकवर जाऊन तुम्ही आंगणेवाडी जत्रा पाहू शकता। तर आता आपण आलो आहोत भरतगडावर। तर भरतगडावरचा जो काही इतिहास आहे किंवा जो भरतगड आपल्याला भरतगडावर जे काही अवशेष आहेत ते आता आपण पाहूयात। तर मंडळी, आपण या मार्गाने हा भरतगडाचा मुख्य दरवाजा आहे, तर त्या मुख्य दरवाजाने आपण या गडात प्रवेश केला आहे। आणि या गडावरून तुम्ही पाहू शकता आजूबाजूचा जो काही भोवतालचा सभोवतालचा परिसर आहे तो आपल्याला पूर्णपणे दृष्टिक्षेपा देतो। तर मित्रांनो, आता आपण मसुरे गावाजवळील भरतगडावर आपण आता पोचलेलो आहोत आणि भरतगडावरील आपण बुरुजावर आहोत। पाहू शकता आपला भगवा ध्वज इथे आहे। या बुरुजावर तुम्ही जांघ्या पाहू शकता। जांघ्या म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, तरी पुन्हा एकदा सांगतो की समोरून जर शत्रू येत असेल तर त्याच्यावर स्वतःचं संरक्षण करून या जंग्यांमधून तीर कमान सोडून किंवा हल्ला करून समोरच्या शत्रूला रोखण्यासाठी या जंग्यांचा उपयोग होत असे। तर किल्ल्याच्या वास्तू पाहत पाहत जेवढे काही अवशेष आहेत ते अवशेष पाहता पाहता आपण या किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊया। इसवी सन 1670 छत्रपती शिवाजी महाराज यांनी मसुरी गावातील कालावल खाडीकाठी मोकळ्या जागी उभ्या असलेल्या या डोंगरावर किल्ला बांधण्यासाठी विचार केला होता, पण डोंगरावर पाण्याची सोय नसल्यामुळे येथे गड बांधण्याचा विचार छत्रपती शिवाजी महाराज यांनी सोडून दिला। 1680 वाडेकर फोंड सावंत व वावडेकर कोल्हापूरचे पंतप्रतिनिधी यांच्यात तंटा झाल्यावर फोंड सावंतांनी मसुरे गावाजवळील डोंगरावर किल्ला बांधण्याचे ठरविले। त्यासाठी त्यांनी प्रथम विहीर खोदायला सुरुवात केली। तब्बल 228 फूट खोल खोदल्यावर विहिरीला पाणी लागले। 1701 किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले। पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यात विशिष्ट आल्यावर फोंड सावंत पेशव्यांच्या बाजूने उभे राहिले, त्यामुळे चिडूनच तुळाजी आंग्रे यांनी भरतगडावर 1748 हल्ला केला व गड जिंकून घेतला। पण काही कालावधीतच सावंतांनी गड पुन्हा ताब्यात घेतला व सन 1787 करवीरकरांनी भरतगड सावंतांकडून जिंकून घेतला। सन 1787 करवीरकरांनी भरतगड सावंतांकडून जिंकून घेतल्यावर त्या किल्ल्याचा ताबा सावंतांकडेच दिला। 1818 कॅप्टन हर्चिसनच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी हा किल्ला जिंकला। मित्रांनो, आता आपण भरतगडावर आहे आणि भरतगडावर आपणास एक महापुरुषाचं मंदिर आढळते। हे महापुरुषांचं मंदिर शिवकालीन आहे, म्हणजे 1993 बांधलेलं आहे, पण हे 1993 महापुरुषांचं मंदिर आपल्याला भरतगडावर पाहण्यास मिळेल। भरतगड किल्ल्याचे पुनर्बांधणीचे काम तुम्ही पाहू शकता की या किल्ल्याचे पुनर्बांधणीचे काम पुन्हा चालू केलेले आहे। हा त्यावेळेचा वाडा असावा, त्याचे आपल्याला अवशेष ते पाहण्यास भेटतात आहे। आता वाड्याच्या आतमध्ये पाहूयात म्हणजे कसं आतमध्ये बांधकाम आहे ते। तर वाड्यात शिरल्यानंतर आपणास ते समोर एक खोली भेटते, तसंच या बाजूस पण पायऱ्या आहेत, इथे सुद्धा एक खोली भेटेल आपल्याला पाहायस। बारक्या खोल्या असल्यामुळे नक्की वाडा असावा किंवा धान्याचे किंवा दारुगोळा ठेवण्याचे कोठारही असू शकते, पण इथे एक अशी वास्तू उपलब्ध आहे जी आपल्याला पूर्णतः बघायला भेटते।
या किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ जवळजवळ 5 एकर आहे. तर या 5 एकरमध्ये आपल्याला ही मागची जी तटबंदी दिसते आहे ती तटबंदी, परत त्याच्या आतमध्ये अजून एक तटबंदी आहे, तशा दोन तटबंदीचे एकूण मिळून 13 बुरुज आहेत. त्या 13 बुरुजांपैकी फक्त या बुरुजाचं नाव सध्या उपलब्ध आहे ते म्हणजे सोंडा बुरुज. तर आता आपण सोंडा बुरुजजवळ आलेलो आहोत. मित्रांनो, आपल्या भरतगडाची भ्रमंती संपलेली आहे. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा किंवा आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबून ऑल नोटिफिकेशन जरूर दाबा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास त्वरित मिळतील. चला तर मग असंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय शिवराय.